नेपाळमध्ये बस अपघातात जळगावच्या 26 जणांचा मृत्यू झालाय. मंत्री रक्षा खडसेंनी अपघातातील जखमींची भेट घेतली. आमदार संजय सावकारही नेपाळ येथील हॉस्पिटलमध्ये. आताची मोठी बातमी त्या नेपाळमध्ये बस अपघातात जळगावच्या 26 जणांचा मृत्यू झालाय. मंत्री रक्षा खडसे यांनी अपघातातील जखमींची भेट घेतली. आमदार संजय सावकारही नेपाळ येथील हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी उपस्थित. काठमांडू में उसके लिए मैंने केंद्र सरकार के रक्षा मंत्रालय संरक्षण मंत्रालय से बात की है और खुद गृह मंत्री जी ने एक नोडल ऑफिसर अपॉइंट किया हुआ है इस ये सब लोगों के मदद के लिए. उनको गोरखपुर से लेके ये नासिक तक एयरफोर्स की फ्लाइट से वो लोग यहाँ पहुँचाने की व्यवस्था कर रहे हैं और जो घायल है उनका पूरा इलाज हो रहा है. राज्य सरकार पूरी तरह से इस पर गंभीर है. हमारे ये भुसावल जलगांव के लोग हैं तो पूरी मदद हमारी सरकार और केंद्र सरकार उनको कर रही है. नेपाल में ये घटना घटी है, दुर्भाग्यपूर्ण घटना है. बहुत मतलब बहुत क्लेश होता है बताते हुए कि ये बस पूरी खाई में गिरने से बड़ी कैजुअलिटी होने की शंका जताई जा रही है. हमारी कोशिश है कि जल्द से जल्द उनको हॉस्पिटल पहुँचाया जाए. पूरे प्रशासन के साथ हम वहाँ पर संपर्क में है. दिल्ली में एम्बेसी के साथ में भी हम लोग बात कर रहे हैं. वहाँ का जिला प्रशासन है, पुलिस दल है, मिलिट्री है, उनके साथ में भी हमारी बात हो रही है. हमने उनके साथ बात की है लेकिन कुछ समय बाद में हमारे पास एग्जैक्ट फिगर आएगी. मला असं वाटतं ही जी दुर्घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी आहे. कारण की सगळे आपले जवळचे लोक म्हणजे आपले वरंगाव तळवे इथे आचेगाव सगळे जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे. पण सातत्याने आमचा संपर्क ह्या सगळ्या लोकांशी तिथल्या जेवढेही गव्हर्नमेंट यंत्रणा आहे किंवा नेपाळ गव्हर्नमेंट आहे त्यांच्याशी सुरूच आहे. तिथल्या डिफेन्सच्या लोकांशी पण बोलणं सुरू आहे. याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला कालपासून आम्ही सातत्याने देतोय. संध्याकाळी साधारण 6 वाजेपर्यंत 6 ते 6:30 वाजेपर्यंत आर्म फोर्सच्या मदतीने 27 डेड बॉडीज या आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. आज मिलिटरीच्या माध्यम आर्मीचं जे विमान आहे ते जळगावला सुरुवातीला नाशिकला ते उतरवण्यासाठी परवानगी मिळाली होती पण आम्ही आपत्ती व्यवस्थापनाकडनं त्याची मदत मागितली आणि जळगावला ते संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान इथपर्यंत पोहोचतील. दुर्दैवी घटना आहे परंतु नातेवाईकांमध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये जी शोककळा पसरलेली आहे त्याच्यामध्ये दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.